आदरणीय पवार साहेब, उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष जयंतराव, भुजबळ साहेब, सुनीलजी, सर्व व्हर्च्युअल संवादाच्या निमित्तानं वेगवेगळ्या जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व नेतेगण, कार्यकर्ते, उपस्थित असणारे सर्व माझे बंधू भगिनी, स्टेजवरचे सर्व मान्यवर पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मित्रांनो खरं तर वेळ बराच झालेला, आपल्याला सगळ्यांना साहेबांचं विचार ऐकायचे आहेत, परंतु अनेकांनी पवारसाहेबांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथंही आपल्या सगळ्यांच्या समोर विचार मांडले आणि व्हर्च्युअल संवादाच्या निमित्तानं बीड असेल, जळगाव असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, अशा वेगवेगळ्या भागातून देखील ठाणे असेल, आपल्या सहकाऱ्यांनी आपली आपली मतं मांडली. खरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी सहज विचार करत होतो, ह्या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री चव्हाण साहेबांच्यापासून आजपर्यंतचे एकनाथराव शिंदे हे गेल्या अनेक वर्षामध्ये मुख्यमंत्री झाले, परंतु कधी कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या मी कुणाची कुठंतरी त्यांना कमीपणा आणण्याच्याकरता बोलतो अशातला भाग नाही, परंतु एखाद्या नेत्याची दूरची दृष्टी असल्यानंतर ह्याच परिसरामध्ये चव्हाण साहेबांच्या नावाने इतकं चांगल्या प्रकारचं प्रतिष्ठान उभं करायचं आणि एक वास्तुदेखणी उभी करायची अशी कल्पना इतर कुणाच्याही मनात आली नाही. काहींच्या आली, जागा घेतल्या, परंतु इमारत नाही झाली. शेवटी कोणतंही काम हातामध्ये घेतल्यानंतर ते पूर्णत्वाला न्यायचं आणि उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्याच्या संदर्भातली आखणी करायची, हे पवारसाहेबांचं आजपर्यंतच्या कामामधलं गमक आहे हे आपण सगळेजण जाणतो. खरं तर आपण शिवाजी महाराजांचं, राजर्षी शाहू महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं, ह्या सगळ्यांची नावं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर अण्णा, ह्या सगळ्या महामानवांची नावं त्या ठिकाणी घेत असतो. आपण चव्हाण साहेबांचं देखील, यशवंतराव चव्हाण साहेबांचं उदाहरण नेहमी देत असतो. महाराष्ट्राची जी काही आज संस्कृती आहे, परंपरा आहे, महाराष्ट्राला एक विचार देण्याचं काम झालं, महाराष्ट्राने कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे हे त्यावेळेस सांगण्याचं काम केलं. या सर्व महामानवांच्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार, त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं पुढं नेण्याचं काम जर गेल्या 50-55 वर्षामध्ये कुणी केलं असेल तर ते आदरणीय पवारसाहेबांनी केलं. आज देशाच्या राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा जपण्याचं काम कुणी केलं असेल तर ते पवारसाहेबांनी केलं आणि त्याची उदाहरणं दिली, त्याची दाखले दिले, मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करू इच्छित नाही. परंतु राज्यातल्या, देशातल्या शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये, आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका हे कुणी बजावली तर ती आदरणीय पवारसाहेबांनीच बजावली. मी सहज यांची सगळ्यांची भाषणं ऐकताना विचार करत होतो, अलीकडं आपल्या इथं महापुरुषांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात, बेताल वक्तव्य केली जातात, काही भान ठेवलं जात नाही, परंतु इथं एक योग कसा आला बघा ना. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीला झाला. शिवनेरीचे खासदार इथं बसलेले. शिवाजी महाराजांनी रायरेश्वरला शपथ घेतली. हे खासदार राष्ट्रवादीचे डॉक्टर अमोल कोल्हे रायरेश्वरला शपथ घेतली भोर तालुक्यामध्ये. तिथं राजगड पण आहे, तिथं तोरणा पण आहे. जिथं शपथ घेतली ते खासदार सुप्रिया सुळे इथं बसल्यात, त्याही राष्ट्रवादीचे असेल. तिकडं प्रतापगडला अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचं काम, वर पाठवण्याचं काम केलं. तोही प्रतापगड आपले साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटलांच्याच मतदारसंघामध्ये, आणि रायगडला राज्याभिषेक केला. तो रायगडचे पण खासदार इथं सुनील तटकरे बसलेले. जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या तिथं सगळे आज प्रतिनिधित्व पार्लमेंटमध्ये करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. एक म्हणजे कसं असतं ते बघा. इतर काही गोष्टी बऱ्याच काही बोलण्यासारख्या आहेत, मी अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. खूप जणांनी खूप काही सांगितलं, परंतु अनेक सहकारी मला सांगताना मी बारकाईनं ऐकत होतो, साहेब पण ऐकत होते,
माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की साहेब आता 83व्या वर्षात पदार्पण करतात, आपण सगळे सांगतो असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. प्रत्येक नेत्यांनी आपल्या स्वतःच्या जिल्ह्यातनं आमदार करताना स्वतःबरोबर काही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करा. आपण राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जाऊ. मी बोलणार सगळ्यांना, त्याच्यामध्ये फक्त अपवाद नाशिक जिल्हा आहे आणि जरा बीड जिल्हा आहे आणि दिलीपराव पुणे जिल्ह्याचे असल्यामुळं पुणे जिल्हा आहे. परंतु इतरांनी पण तुम्ही इतकं सुंदर भाषण, सगळ्यांना मार्गदर्शन करता. अरे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यातनं तुमच्याशिवाय कोणी निवडूनच येत नाही. मी आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कोणाचं बिनपाणी निकारायची ठरवलं नव्हतं, पण खरं आहे ते बोललं पाहिजे. मी शेवटी खरं बोलणारा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात माझी ओळख आहे, त्याला मी काय करू. आणि त्याकरता बाबांनो आपण मार्गदर्शन करा. मी मार्गदर्शन ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस माझ्या जिल्ह्यातनं जास्तीत जास्त ताकद राष्ट्रवादीला कशी मिळेल त्याकरता दिलीपराव आम्ही सगळेजण जीवाचं रान करतो. तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक शपथ घ्या की आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही मतभेद असतील ते सगळे संपून टाकायचे. भले त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याला दोन पावलं मागं यावं लागलं तरी चालेल, काही बिघडत नाही. पवार साहेबांनी नेहमी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर बेर्जेचं राजकारण केलेलं आहे, आणि हे बेर्जेचं राजकारण करत असताना आपल्याला आपला पक्ष राज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर न्यायचं म्हटलं तर कुठंतरी काहीतरी आपल्या पक्षात आपल्या घरात काही थोडं पुढं मागं करावं लागणार आहे, ह्याची पण खुणगाठ आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व बोलणाऱ्या नेत्यांनी पण आणि इतर जे बोलू शकले नाही अशा नेत्यांनी पण त्या गोष्टीची त्या ठिकाणी नोंद घ्यावी. आज नेहमी आपण त्या ठिकाणी सांगत असतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेल्याच्या इतिहासात अनेक दाखले दिले जातात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर ती परंपरा पुढं नेण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त पवार साहेबांनी केलेलं आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सर्वमान्य सर्वसमावेशक अनुभवी दूरदृष्टीचं नेतृत्व म्हणून पवारसाहेबांची ओळख आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिचिंतन करत असताना मला एक गोष्ट जरूर सांगायची. अनेकांनी अनेक दाखले दिले, परंतु आजचे देशाचे पंतप्रधान मोदी साहेब पण म्हणालेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही असून त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं, त्यांचंच बोट धरून राजकारणात चालायला शिकलो. ही गोष्ट सार्वजनिकरित्या स्वीकारण्यात मला अभिमान वाटतो. अशा पद्धतीचं जरी राजकीय मतमतांतर असू शकतं, विचार वेगवेगळे असू शकतात, पक्ष वेगवेगळे असू शकतात, परंतु देशाच्या पंतप्रधानांचा पण मनाचा मोठेपणा आणि त्याच्यामध्ये पवार साहेबांचं स्थान हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या भाजपचे सर्वोच्च नेते पंतप्रधान मोदी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, साहेबांच्या नेतृत्वाच्या विचारांच्या आणि प्रदीर्घ राजकीय सामाजिक कार्यकारिणीचा गौरव आहे असं मी तरी समजतो. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करीन, काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, तो पुढं जातच असतो, परंतु त्याच्यातून बरंच काही आपल्याला करायचं असेल तर ते करण्याच्याकरता सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि एकंदरीतच ग्रामपंचायत असेल, तालुका पंचायत असेल, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, त्याच्यामध्ये महानगरपालिका आणि मग नंतर आमदारकी खासदारकी, ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्या विचारांचे साहेबांच्या विचाराची माणसं कशी जास्तीत जास्त निवडून येतील त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांनी निश्चय करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आपली चालू आहेत, त्याच्यामध्ये रक्तदान मोठ्या प्रमाणावर करा. सध्या ब्लडचं शॉर्टेज आहे,
त्याच्यामध्ये एक चांगलं काम ह्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करता येईल. जे जे त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांचं मनापासून कौतुक अभिनंदन, परंतु जे अजून हो झालेले नाहीत त्यांनी कृपा करून त्याच्यामध्ये सहभाग दाखवावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.